नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण निघालो आहे आता पाचीरा नावाचा एक बारकासा धबधबा आणि छोटंसं डोह आहे. तिथं मस्त जागा आहे पोहायला. शिकारी सिनेमा महेश मांजरेकरांचा मराठी, त्यात तिथं चित्रीकरण झालं होतं. आपला आमचा मित्र मंदार खरेनं फेसबुकवर ते बरंच फेमस केलं होतं. फेसबुकवर नेहमी तो फोटो टाकायचा. हे आलं एक सर, हे गेलं एक सर. चला आता जरा थोडं पुढं गेल्यावर एक कच्चा रस्ता जातो कॅनलकडे जायला. त्या रस्त्यानं पुढं जायचं. आता कच्चा रस्ता आला आला आला, हे बघा आला. इथनं खाली जायचं, खडखड खडखड रस्त्यावरनं जायचं खाली. खाली गेल्यानंतर कॅनल लागल. आता तिथं नवीन काहीतरी मानकुंबरे यांचा वाडा असं काहीतरी हे पण झालं आहे. तिथं रिझॉर्ट सारखं बारखं असं. तर त्या कॅनलपासून पुढे गेल्यावर जांभळाची वगैरे झाडं लागतात. भरपूर जांभळं खा तुम्ही जाताना. आणि तिथनं पुढं गेल्यावर पलीकडं जायचं. हे बघा मानकुंबरे वाडा, फार्म हाऊस, कॅनलवरचा पूल ओलांडून आता जांभळाची झाडं लागतील. जरा पुढं गेल्यानंतर आपण खाली उतरायचं, धोम धरण दिसेलच समोर. धरण दिसायला लागलं. आता ह्या रस्त्यानं खाली जायचं, छोटासा पूल लागेल. पाणी काय सोडलेलं नाही, त्यामुळं अजिबात पाणी नाही आहे. सगळे दगड खडकाळ दिसत आहेत. आता इथनं आपण पुढं जायचं. आता उजवीकडं हा रस्ता दिसतोय, त्या रस्त्यानं सरळ पुढं जायचं. थोड्याच वेळात पाचीरा नावाचं बारकासा डोह दिसेल तुम्हाला. म्हणजे आधी दिसणार नाही, आधी तुम्हाला थांबायला लागेल. तिथनं जाऊन थोडं चालत पुढं जायला लागेल दगडांवरनं, मग ते तुम्हाला दिसेल. खड्ड्यांमुळे हलते रे. हे बघा, हे खडखड खडखड वाटेनं आम्ही निघालो. आता म्हणलं ते गाडी आता शेवटी ग्राउंडवर खाली एकदम लावावी का पुढं लावावी असा विचार करत चाललो आहे. रविवार असल्यामुळे इथं गाड्या भरपूर आहेत. रविवारच्या दिवशी इथं पोहायला भरपूर पोरं मुलं येतात, माणसं येतात. कॅनलला पाणी असलं की या पाचेराला पाणी असणार, त्यामुळं कॅनलचं पाणी बघितलं म्हणजे आहे म्हणलं ह्याला पाणी. आणि आलो तेव्हा पाणी होतं. सुरुवातीला आमचा मेन कॅमेरामन पाण्यात असल्यामुळं दुसरा कॅमेरामन फोकस मारला, पण तो वरतीच मारला. हां, आत्ता खरं फोकस जागेवर आला. हे
उन्हाळ्याच्या दिवसात गार पाण्यात आंघोळ करणं, पोहणं, डुंबणं यासारखी मजा नाही, दुसरी यासारखं दुसरं सुख नाही. वृषभ आता बऱ्यापैकी पोहतो आहे, जास्त लांब अंतर नाही पण थोडं अंतर पार करतो तो. हे आम्ही सोमवारी गेलेल्याचा व्हिडिओ पण एडिट करून ह्याला जोडला आहे. सोमवारी का जास्त गर्दी नव्हती, आम्ही दोघंच होतो, दोन मुलं पोहत होती, ती गेली, आम्ही पोहलो, नंतर मग परत अजून दोघं आली. कसं काय हे ठिकाण वाटलं तुम्हाला? असंच एक रत्नागिरीत नाचण्याची इथं आहे, थोडं फरक आहे इथल्यापेक्षा, थोडं उंच आहे ते आणि असंच पाणी येत आहे, पण ते तिथं बांधलेलं आहे व्यवस्थित, चारी बाजूनं बांधून हे केलेलं आहे नगरपालिकेनं. याला म्हणतात पाचिरा, हे धरणाच्या त्या बाजूला आहे जवळ अगदी. आणि हे फेसबुकवर मंदार खरे माझा मित्र त्याने फेमस केलेलं आहे, आणि फेमस एवढं झालं इथं भरपूर गर्दी वाढली. आता उन्हाळ्यात इथं सकाळ दुपार संध्याकाळ गर्दीच गर्दी. पाणी ठराविक वेळेला असतं की ह्या कॅनॉलला पाणी असलं की इथं पाणी असतं. जागा एकदम छान आहे, दगडी फक्त आहे ते चालता येत नाही नीट, लहान मुलांनासुद्धा पोहायला चांगलं आहे जवळच्या जवळ, आणि खोल नाही जास्त, फक्त दगडी दगडीपासून जरा सावध. चला लय झालं पाहुणा आंघोळ वगैरे वगैरे, चला आता घराकडे जाऊ. पाहिलं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.